बीड मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवारांच्या पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. बीड मतदारसंघात ऊसतोड मजुरांची संख्या फार मोठी आहे आणि याच ऊसतोड मजुरांच्या महामंडळावरून पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप नेत्या आणि बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी नुकतंच एका प्रचार सभेत केलेलं वक्तव्य त्याला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या ऊस तोडणाऱ्यांसाठी मला करायचं होतं, स्पष्टच सांगते, मला जबाबदारी दिली नाही, श्रेय मिळेल मला म्हणून मला जबाबदारी दिली नाही. 5 वर्ष मी मंत्री होते, म्हणायचे मला ऊसतोड कामगारांचं ते बघू द्या, ते दुसऱ्यालाच महामंडळ दुसऱ्याच खात्याला तो जबाबदारी झालाच नाही ते काम, मग तुम्ही पडले. पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याला 2014 मधील फडणवीस सरकारची राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यावेळी फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडेंकडे महिला बालकल्याण, जलसंधारण आणि ग्रामविकास या खात्यांची जबाबदारी होती. पण ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी देखील त्या आग्रही होत्या. ऊसतोडणी कामगार महामंडळाच्या इतिहासावर नजर टाकल्यास 2014 साली फडणवीस सरकारच्या सत्तेत ऊसतोडणी कामगार महामंडळाची घोषणा करण्यात आली होती. पण महामंडळाच्या स्थापनेचा आदेश जारी करण्यासाठी 2019 उजाडावं लागलं होतं. पंकजा मुंडेंनी मंत्री असताना त्यांनी या महामंडळाच्या स्थापनेसाठी आग्रह धरला होता. मात्र या महामंडळावर माजी आमदार केशव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पंकजा मुंडेंना ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची जबाबदारी का देण्यात आली नव्हती? पंकजा मुंडेंना श्रेय मिळू नये म्हणून ही राजकीय खेळी करण्यात आली होती का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं समोर आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.